नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हो जगातली एक मुलगी सोडून जिच्यासोबत माझं लग्न होणार आहे, बाकीच्या उरलेल्या सगळ्या मुलींना मी बहीणच मानतो। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत नसाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। जीवनात धिंगाणा घालायचा असेल ना तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। फुकट आहे आणि तुम्हाला माहित आहे जीवनात अशा फुकट गोष्टी सहजासहजी मिळत नाही। आता तुम्ही म्हणाल आपला हा चॅनल सबस्क्राईब का करावा, तर ऐका, असा युनिक कंटेंट अख्ख्या युट्यूबवर शोधून सुद्धा सापडणार नाही, तेही मराठी भाषेत। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत धनंजय पवार उर्फ डीपी भाऊ। व्हॉट्सअपची डीपी नाही हो, त्या व्यक्तीचं नाव डीपी आहे। धनंजय पवार एक बिझनेसमॅन आहेत। धनंजय पवार दी सोसायटी फर्निचर नावाच्या शोरूमचे मालक आहेत। तरी सुद्धा हे रोज असे चाळे करतात ज्यामुळे ते आपल्या माणसांकडून रोज मार खातात। हो, आपल्या बायकोकडून, आपल्या आईकडून, आपल्या बापाकडून, आपल्या बहिणीकडून हार मानतो। एवढंच नाही मित्रांनो, धनंजय पवार ज्या शोरूमचे मालक आहेत त्या शोरूम मधले कामगारांकडून सुद्धा हे मार खातात। मालक असावा तर असा जो कामगारांकडून मार खाईल। तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या धनंजय पवार सोबत म्हणजे डीपी भाऊ सोबत धमाकेदार इंटरव्ह्यू। मित्रांनो, त्याआधी मागे मी काही दिवसापूर्वी पूनम टुपे यांच्यावर व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला खूप जणांनी प्रेम दिलं, त्यांना थँक यू सो मच। तर काही लोकांनी मला चांगल्या चांगल्या कमेंट केल्या, तर मित्रांनो त्या कमेंट आधी पाहूया। वनिता जगदाळेताईंनी म्हटलंय, कंटेंट मस्त मस्त मस्त, बेस्ट बेस्ट, कीप इट अप, थँक यू सो मच वनिताताई। सचिताताई यांनी म्हटलंय, सुपर। पूजा येवलेताईंनी म्हटलंय, पाच वेळा मस्त, पाच वेळा मस्त 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 मस्त, थँक्यू सो मच। प्रकाश कांबळे दादांनी काहीतरी असं केलंय, याचा अर्थ काय होतो मला माहित नाही, थँक्यू प्रकाश दादा। तर मित्रांनो, नेहमी सारखं सुरू करूया धनंजय पवार सोबत धमाकेदार इंटरव्ह्यू। तर डीपी भाऊला आपण धमाकेदार प्रश्न विचारू आणि ते जबरदस्त उत्तर देतील। डीपी भाऊ, तुम्ही स्वतःला गरीब गरीब समजता, तुम्ही मला नेमकं सांगा तुम्ही किती गरीब आहात? मी एवढा गरीब आहे, माझ्या बरोबर गाठ मारलेलं। आमच्या घरात किती म्हशी आहेत? पवारांच्या घरातली ही पहिली म्हस, ही दुसरी म्हस आणि परत तिसरी आल्या तरी। पाऊस पडल्यानंतर लोक काय करतात? काय करतात म्हणजे, एक तर भिजतात नाहीतर पाऊस पडताना बघतात। आजकालच्या पोरींना सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे असतो, त्यासाठी तुमच्याकडे पुढचा बिझनेस प्लॅन काय आहे? सरकारी नोकरी जर आपण भाड्यानं घेण्यात आणि देण्याचा कार्यक्रम चालू केला तर। पवारांचं वाटोळ करणारे बायका कोण आहेत? तर डीपी दादा, आपल्या प्रेक्षकांसाठी मोटिवेशन काय द्याल? परिस्थिती काही पण असू दे, लढण्याआधी कधीच हार मान नको। मालक असावा तर असा जो सगळ्यांकडून मार खातो।